नाशिक शहर पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या लॉजवर छापा टाकत चार परप्रांतीय मुलींची सुटका केली आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी पीडित महिला समाजसेवेचे काम करणारे फ्रीडम फर्म पुणे या समाजसेवी संस्थेचे प्रोग्राम असोसिएट यांनी अडगाव शिवारात हायवेच्या सर्व्हिस रोडलगत असलेल्या मधुबन लॉजमध्ये परराज्यातील अल्पवयीन मुलींकडून अनैतिक देह व्यापार करून घेत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठांना भेटून याबाबत त्यांनी लेखी पत्रही देऊन कारवाईची मागणी केली होती. या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आग्रा हायवेवरील मधुबन लॉजिंग येथे बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष छापा टाकत ही कारवाई करण्यात आली. लॉज व्यवस्थापक मुकुंदकुमार सीताराम यादव वय वर्ष 32 राहणार मधुबन लॉजिंग न्यू करवली हॉटेल मुंबई आग्रा हायवे पंचवटी नाशिक तसेच लॉज मालक प्रवीण मधुकर खर्डे राहणार नाशिक यांनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी चार पीडित महिलांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध अनैतिक देहव्यापार करताना आढळून आले. पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 578/2024 अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा पुढील तपास पंचवटी पोलीस ठाणेकडील महिला पोलीस निरीक्षक ज्योती आमणे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस ठाणे मधुकरकड, पंचवटी पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पडळकर, दीपक नाईक, निलेश भोईर, महेश नांदुर्डीकर तसेच गुन्हे शाखेकडील अभिजित पवार, सुवर्णा महाजन, सुनील माळी, शेरखान पठाण, गणेश वाघ, प्रवीण बेताळ, अजय गरुड, योगेश परदेशी, हर्षल बोरसे, प्रजित ठाकूर, स्नेहल सोनोने, दीपक पाटील यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक.